नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मागं 8-10 दिवसाच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेला होता, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट आली की शेतकरी मित्रांनो, की तुम्ही जो मुरुम टाकला तो घातक आहे, म्हणजे खसू शकते. तर याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये, या ब्लॉगमध्ये आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी हा मुरुम का टाकला नाही का, तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, ह्या आपला जो शेतीचा जो ह्या जो प्लॉट आहे, उतार इकडल्या साईडनं आहे नाही का, आणि इकडल्या साईडनं आपलं हे बदाड होतं पहिले, आणि इकडे गड्डा होता. पहिले विहीर उंच दिसायची, आपली खोदणी बांधण जेव्हा केली होती तेव्हा विहीर उंच होती. तर जसजसं 3-4 वर्ष झाली आपल्या विहिरीला आता बांधून नाही का, तर विहीर लेवलली आली बंदी, पण पूर्ण वरचा जो गाळ आहे पूर्ण लेवलली आलं वावर, तर आपली विहीर पूर्ण जमीन लेवलली झाली. तर ह्या जमीन ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर जमीन लेवलली आहे, तर आपल्याला धोका आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे कसं, वाही करताना जर ड्रायव्हरचं लक्ष नाही राहिलं, म्हणजे ड्रायव्हरचं लक्ष नसतं शेतकरी मित्रांनो, मागं पात वाही करत राहते, चुकून जर ट्रॅक्टर जर विहिरीत गेला, असे बरेचसे कारणं म्हणजे आपल्या हास्य झाले आहे शेतकरी मित्रांनो, नाही काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतामध्ये आपलं उन्हाळ्यात शेत खाली होते, म्हणजे गाई गोवून येतात चरायला शेतकरी. आता जसं शेतामध्ये दिसत आहे त्या धुऱ्यावर बकऱ्या चरत आहे शेतकरी मित्रांनो, आणि ढोरं तर टकरा खेळतात. तर जमीन लेवलले जर आपलं विहीर असेल तर टकरा खेळता खेळताच विहिरीत बैल चालले जाते. आपणही आणि जंगलात राहणारे जनावरं, हरणं, रानबोके, डुक्कर, हे यांचा विनाकारण जीव जातो शेतकरी मित्रांनो विहिरीत. जमीन लेवल विहीर धोक्याची आहे, तर तेच कारण आपण लक्षात घेऊन आपण जो काही मुरुम होता आपल्या विहिरीतला त्या काठानं टाकलेला आहे. आता बघा, तुम्हाला मुरुम दिसतच असेल शेतकरी मित्रांनो, हे बघा नाही का, पूर्ण आपण उंच केलेला आहे. हे बघा, विहीर पूर्ण उंच केलेली आहे, म्हणजे आता विहिरीचा काठ दिसणार नाही. आपण असं इकडे जर असं चालत चालत गेलं शेतकरी मित्रांनो, ह्या जो मुरुम आहे ना, ह्या पूर्ण मुरुम कमरीच्या लेवलला येतो. ह्या जो पूर्ण मुरुम आहे आपला विहिरीचा, पूर्ण कमरीच्या लेवलला येतो. आणि मला कमेंट येत होती शेतकरी मित्रांनो, की पाय घसरत नाही शेतकरी मित्रांनो. तर आपण जो मुरुम टाकलेला आहे, ह्या जो मुरुम टाकलेला आहे बघा, 2.5 ते 2 फूट जागा सोडलेली आहे काठानं आपण. हे बघा, हे इंजन पहिले लाईन यायच्या अगोदर आपण हे इंजन बसायचं, इंजनचं अँगल आहे ते 2.5 ते 2 फूट दूर आहे. तर याच कारणानं आपण मुरुम टाकला आहे शेतकरी मित्रांनो. आता काय होईल, कोणतंही जनावर आलं, म्हणजे रात्री हरणं येतात, हरणाला विहीर दिसत नाही रात्री, म्हणजे त्यांना जर दिसतं पण नजर चुकीनं जे काही अनहोनी घडतात, म्हणजे तुम्हाला तुमच्याही शेतात घडलेलं असेल, रात्री बोक्याच पडला, हरिणच पडलं, तर त्यांचाही जीव जाणार नाही. आणि ते लक्षात ठेवून आपलं येणारं बरसातीतलं पाणी डायरेक्ट विहिरीत जाणार नाही, म्हणजे गाळ जाणार नाही. आपल्या विहिरी 2-3 वर्षाचा गाळ विहिरीत आहे, त्याच कारणानं आपण ह्या जो ही मुरुमाचा विल्हेवाट इथेच वावरातल्या वावरात लावून ठेवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जो वावरातला जो गाळ आहे तो दुसऱ्याच्या शेतात जात होता, तो पण मुरुम आपण इकडून असा लावलेला आहे. हे बघा, ह्या जो मुरुम दिसत आहे तुम्हाला, ह्याच मुरुम आहे. हे बघा, असा पूर्ण लावून घेतलेला आहे आपण, JCP नंच लावलेला आहे शेतकरी मित्रांनो. काही जास्त खर्च येत नाही, 1000 रुपये घंटा आहे. 6 घंटे लागले, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, 6 घंटे 6000 रुपयाचं काम झालं शेतकरी मित्रांनो, हे पूर्ण आणि व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट, आपली मुरुमाखालची जागा आहे पण खाली झाली, आता हे पिकाखाली जागा येणार, एकसोय वाई होणार. फक्त आता वाई करायच्या वेळेस आपल्याला जे काही झाडं होते मुरुमावरचे ते निघालेले आहे, हे पेटून द्यायचे आहे आणि वाईला सुरुवात करायची आहे. तर तुम्हाला ही पद्धत पसंत आली का शेतकरी मित्रांनो, नाही का, हे जे आपण केलं हे आवडलं का नक्की कमेंट करा तुम्ही. आपल्या विहिरीला काही धोका होत नाही, तर आपली विहिरणीची बांधणंच तशी आहे शेतकरी मित्रांनो.
नाही का, अशी स्ट्रेटमध्ये बांधण नाही आहे. आपल्या हिरीची बांधण कशी अशी बाहेर बाहेर गेलेली आहे, म्हणजे बुडापासून जे कंगणी बांधली आहे, जे पहिली कंगणी आहे त्याच्यापेक्षा दुसरी कंगणी मोठी आहे, त्याच्यापेक्षा तिसरी कंगणी त्याच्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे अशी बाहेर बाहेर येत गेलेली आहे, अंदर अंदर गेलेली येत गेली नाही. जे कंगणी अशी पूर्ण जे सगळ्यात पहिले जे कंगणी बनते गोलवाली कंगणी, लेंटर नाही, अशी गोल लेंटर नाही, ते सोडून जे कंगणी बनते तेच सर्वात पहिले, जे पहिले कंगणी बनत असेल विहिरीतनी बुडातनी तेच कंगणी शॉटपर्यंत राहत असेल तर विहीर स्ट्रेट अशी येते, गोल येते, बिलकुल गोल पायली बनते ते विहीर खसते शेतकरी मित्रांनो. स्ट्रेटवाली विहीर बाहेर मुरूम टाकतो आपण ते विहीर खसते. जर तुम्ही पहिले कंगणी जे काही आकारमानानं असेल जे काही घेत असाल पहिली कंगणी आणि त्याच्यापर्यंत दुसरी कंगणी घेत असाल तिच्यापेक्षा थोडीशी मोठी, म्हणजे अशी बाहेर बाहेर गेली पाहिजे, बाहेर बाहेर म्हणजे जे साईडचा जो आकार आहे आपल्याला विहिरीचा खोदत खोदत नेला पाहिजे. जशी हे माझी विहीर आहे बघा, तुम्हाला दिसत असेल बघा, हे बघा विहीर पा किती मोठी आहे, नाही का, हे बाहेर बाहेर आहे, हे विहीर काही खसणार नाही, खूप मजबूत विहीर आहे. आता एका एक जी कंगणी आहे आपली शेतकरी मित्रांनो, एका कंगणीलाच आपण 11 थैल्या म्हणजे 11 थैल्या सिमेंटच्या एका कंगणीला. तर तुम्ही कमेंट करा आपली हीर काही खसणार नाही. जर मला कमेंट येत होत्या जर आपण जर मुरूम टाकला बाहेरच्या काटानं वजन वाढते, वजन वाढून हीर खसते, आता अशी काही शंका आहे त्याच्या शेतकऱ्यांच्या लक्षातनी म्हणजे मनातनी, तर तसं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो, आपली विहीर खूप मजबूत आहे. आणि हे जे तुम्हाला आवडलेलं असेल आपण मुरूम टाकलेलं आहे म्हणजे रात्रीला जनावरं येणार नाही, त्यांचा विनाकारण जीव जाणार नाही, आपल्यालाही सोयीस्कर, आपणही रात्रीला येऊ वलत आला आपल्यालाही दिसल विहिरीचा काट दिसेल, वाई करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यालाही विहिरीचा काट दिसेल तो बी सावधान होईल. म्हणजे आता ट्रॅक्टर जर वाई करायला आला तर ह्या मुरुमालाच भेडेल, नाही काय. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या ज्याच्यासाठी केलं तो म्हणजे प्राण्यांचा जीव जाणार नाही, नाही का. आणि आपला जे वावर आहे, वावराचे जे लेवल आहे म्हणजे गाड आहे तो पण जाणार नाही शेतकरी मित्र, नाही का. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपला सोयाबीन चना गहू सर्व पिकं निघाले आहे, आता उन्हीचा तडाखा बसलेला आहे, नाही का. उन्हाची पण काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. बाहेर निघताना नक्की शला अशी एक कॅप असणे आवश्यक आहे, ऊन लागणार नाही तर उष्णघात होऊ शकतो शेतकरी मित्रांनो, नाही का. तर आपले व्हिडिओ नक्की येणार शेतकरी मित्रांनो. तर ह्या व्हिडिओ जर आवडलेला असेल तुम्हाला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.